देवीच्या पायथ्याशी बोलत आहे। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा ज्या या महाराष्ट्राला लाभला तो वारसा आणि वसा घेऊन लढणारा प्रत्येक शिवसैनिक आपल्यामध्ये काय पद्धतीने संभ्रम तयार केले जातात बघा, आपल्याला काय पद्धतीने महापुरुषांचा किंवा संतांचा अवमान करायला कसं चुकीच्या पद्धतीने शिकवलं जातं। उदाहरणार्थ मी एक उदाहरण म्हणून सांगते तुम्हाला, आपण लहानपणापासून एक गोष्ट ऐकत आलो, एक किस्सा सांगत आलो, बऱ्याच लोकांनी मंचावरून असे किस्से मांडले की छत्रपती शिवरायांच्या समोर जेव्हा सगळा एकदा लुटीचा माल सादर केला गेला होता त्यामध्ये एक सुभेदाराची सून होती। मग सुभेदाराची सून महाराजांनी बघितली आणि महाराजांनी म्हटलं की अरे हे बरोबर नाहीये, आपल्याला कुणाच्याही लेकीवारीला अजिबात हात लावायचा नाहीये। आणि मग इथून भाषण करणाऱ्या लोकांनी असेही कधी कधी सांगितलं, आपण ते लहानपणापासून ऐकलं की महाराजांनी त्या सुभेदाराच्या सुनेकडे बघितलं, तिची आपली बहीण भेट म्हणून काकण चोळीने तिची पाठवणी केली आणि महाराज असं म्हणाले की अशा जसते आमच्या माता सुंदर रूपवती, आम्ही ही मग बदले असतो, आम्ही ही मग सुंदर असतो बदले छत्रपती। दादा हो हे सगळं ऐकताना आपल्याला वाटतं ह्याच्यात गैर काय आहे, ह्याच्यात तर सगळं बरोबरच आहे। महाप्रबोधन यात्रेचा उद्देश आहे तिचं पोस्टमार्टम झालं पाहिजे, ह्याची उकल झाली पाहिजे। मी शिवनेरीच्या पायथ्याशी बोलते, हा किस्सा बरोबर आहे, हा प्रसंग बरोबर आहे की लुटीचा माल समोर सादर केला गेला होता त्याचमध्ये सुभेदारांची सून होती, हेही बरोबर आहे की महाराजांनी त्या सुनेच्या संबंधाने ज्याने कुणी पुढे वक्तव्य केले त्याला महाराजांनी अगदी कडक शब्दामध्ये सुनावले। नुसते एवढेच केले नाही तर त्या माऊलीची आपल्या घरची बहीण लेख म्हणून तिची पाठवणी काकण चोळी देऊन केली, हेही बरोबर आहे। पण त्याला जोडून जे या लोकांनी जे वाक्य लावलं काय, अशा कसते आमच्या माता सुंदर रूपवती, अर्थ काय झाला याचा की आमची आई जर तुमच्यासारखी सुंदर असती तर जिजाऊ कमी सुंदर होत्या। त्यांचा अवमान करण्याची जणू स्पर्धाच भाजपने लावली,